एक ऊर्जा निर्मित केंद्र है, रेलवे स्टेशन है, प्रभु वैद्यनाथ शक्तिपीठ है। आता एमआयडीसी कमी होती, ती एमआयडीसी सुद्धा दिली। आदरणीय शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, कोकणात परवा दिवशी तुम्ही कोका कोला नेला, आम्हाला फँटा तरी इथे एमआयडीसी द्या। या बीड जिल्ह्याच्या मातीतल्या माणसाच्या हातातल्या मनगटात ताकद एवढी आहे की आम्ही 6 महिने विस्थापित होऊन आमची शेती करून दुसऱ्याच्या शेतात जाऊन ऊस तोडतोय। तुम्ही जर थोडी आपण सर्वांनी ताकद मिळून या बीड जिल्ह्याच्या जनतेला दिली तर हा बीड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी 12 महिने शेती करून आपल्या मनगटाची ताकद आपल्या काळ्या मातीत वापरून स्वतःची आर्थिक क्रांती करून घेतल्याशिवाय राहणार नाही। दादा, पहिल्यांदा तुम्ही परळी वैद्यनाथ आला उपमुख्यमंत्री असताना। आता दादांनी घड्याळ बघितली म्हणजे मला कळालं, देवेंद्रभाऊ तुम्ही मुख्यमंत्री आणि ताई पालकमंत्री असताना या परळीसाठी जे दिलं। आता थोडस का काकण भरा गाव सीएम साहेब आपण सुद्धा दिलं। बीड जिल्ह्याचे प्रलंबित सर्व प्रश्न आपण या ठिकाणी मार्गी लावावेत आणि लावाल हा विश्वास आहे। आता 3 राज्याचा निकाल लागला, 3 राज्याच्या निकालामध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची गॅरंटी। तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याच्या विकासाची सगळे मिळून गॅरंटी घ्या, काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी या ठिकाणी आपण स्वतः घेऊ, एवढं वचन या निमित्तानं देतो। पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर आमंत्रित करते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मंत्रिमंडळातील आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, प्रकाशदादा सोळंकी, लक्ष्मणराव पवार, बाळासाहेब आजबे, सुरेश धस, नमिताताई मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, संजय दौंड, मधुसूदन केंद्रे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, भाजपचे राजेंद्र मस्के, बहुजन विकास मोर्चाचे बापूराव पोटभरे, पापा मोदी, डॉक्टर योगेश क्षीरसागर, वाल्मिकी कराड, जयसिंग सोळंके, अजय मुंडे, वैजनाथ सोळंकी, बाजीराव धर्माधिकारी, रमेश अडसकर, अशोक डग, अनेक राजकीय पक्षाचे मान्यवर इथं उपस्थित आहेत।